नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या मराठा क्रांती मोर्चाचे फायदे काय झाले ते लक्षात घेणार आहे. मित्रांनो, मराठा क्रांती मोर्चे निघले 58 मुकमोर्चे मराठा समाजानं काढले, आता ठोक मोर्चेही चालू आहेत. याचा फायदा काय झाला? बऱ्याच लोकांचं मत असतं की नाही, याचा काही फायदा झाला नाही, आम्हाला काय आरक्षण भेटलं नाही, आपलं हे सगळं वायाला गेलं नाही बांधवांनो. कारण मराठा मोर्चे निघल्यापासूनचं वातावरण बघा तुम्ही, एकमेकांना लोक स्वीकारायला लागले, आरक्षण तर मिळणार आहे, आपला लढा चालूच राहणार आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण याच्या व्यतिरिक्त काय फायदे झाले ते महत्त्वाचं आहे. मराठा मोर्चाचे आरक्षणाव्यतिरिक्त महत्त्वाचा काय फायदा झाला असेल, तर मराठा समाज एकमेकांना गुणद्वेषासह स्वीकारायला लागला. माझ्या गाडीवरती बरा काल परवा दिवशी फोटो दिसला आणि माझ्या गाडीला एक जणाने हात केला आणि त्याने मला जय शिवराय घातला. ते म्हणले, तुम्ही आपल्या मराठा समाजाचे दिसता. लक्षात आलं हे क्रांती कुठून झाली. एकमेकांना गुणदोषासह स्वीकारायला लागला. एकमेकांचा तिरस्कार करणारा आपला समाज आता एकमेकांचा तिरस्कार करीत नाही आणि एकमेकांना गुणासहित त्याच्या दोषासही स्वीकारायला लागला. आपला समाज बांधव, आपला बांधव आहे, आपला समाज बांधव आहे ही भावना तयार झाली. मराठा तितुका मिळवावा, गुणद्वेषासह स्वीकारावा ही भावना मराठ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आम्ही एकमेकाबद्दल जी ईर्ष्या करत होतो ती ईर्ष्या आता कुठंतरी मनात राहिली नाही आणि एकमेकाबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली. आमच्या गाडीवरती फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा बघितल्यानंतर किंवा आमच्या गाडीवरती स्टिकर बघितल्याच्या नंतर किंवा लक्षात आल्यानंतर की हा माझा समाज बांधव आहे, नक्कीच त्याला मदत करण्याची भावना मनामध्ये तयार झाली. आणि आपुलकीची भावना समाज बांधवामध्ये एकमेकामध्ये एक आपुलकीची भावना तयार झाली, एकमेकांना सहकार्य करण्याची भावना तयार झाली. आतापर्यंत मराठा समाजामध्ये ही एकमेकांच्या सहकार्याची भावना नव्हती, हे कटू सत्य आहे. पण मराठा मोर्चे निघल्याच्या नंतर कुठंतरी आपुलकी वाढली आहे, कुठंतरी मराठा बांधवांचं प्रेम वाढलंय. सगळ्यात मोठा फायदा आपला हा झाला आहे, म्हणजे एकमेकांना सहाय्य करण्यासाठी मराठा समाज एक पाऊल पुढे टाकतो आहे. मला काय करायचं आहे, जात आमची एक असेल असं आता तो बोलत नाही, चला माझा समाज बांधव आहे, मी त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. एखादा अनोळखी माणूस असेल आणि तो मराठा समाजात आहे म्हणून लक्षात आल्याच्या नंतर मराठा समाज त्याच्या मदतीला धावून चालला. म्हणजे ही मराठा समाजामध्ये विचाराची झालेली क्रांती, सगळ्यात मोठा मराठा क्रांती मोर्चाचा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला बघायला भेटतोय. आरक्षण तर भेटणारच, पण मोर्चाचा सगळ्यात मोठा फायदा आम्ही एकमेकांना गुणद्वेषासह स्वीकारायला लागलो. आजपर्यंत म्हणत होते मराठा मराठ्यांचे पाय ओढतो, आता मराठा मराठ्यांचे पाय खेचत नाही तर मराठा मराठ्यांना सहकार्य करतो. म्हणजेच मराठा तितुका मिळवावा, गुणद्वेषासह स्वीकारावा, तसा आमचा समाज एकमेकांना गुणद्वेषासह स्वीकारायला लागला. ही सगळ्यात मोठं बेनिफिट आणि हा सगळ्यात मोठा फायदा मराठा मोर्चाचा मराठा समाजाला झालेला आहे असं मला वाटतं. धन्यवाद.